छत्तीसगढ़ची राजधानी रायपुर मध्ये एका नवविवाहित जोडप्याच्या सुहागरात्री दिवशीच बंद खोलीत सापडलेल्या मृतदेहा प्रकरणी पोलिसांनी मृतवरावर गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट डॉक्टर्स आणि फॉरेन्सिक तज्ञांची समिती बोलावली होती। क्युरी रिपोर्ट नंतर मयत वरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तब्बल 2 महिन्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवलाय। राजधानी रायपुर मधले हे प्रकरण आहे ज्याने लोकांना हदरावून सोडले। हे प्रकरण रायपूरच्या टिकरापारा पोलीस स्टेशन हद्दीतील ब्रुजनगरशी संबंधित आहे। असलम आणि कहकशा यांचा 19 फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता। 21 फेब्रुवारीला रिसेप्शन होते। रिसेप्शनच्या दिवशी बंद खोलीत नवविवाहित जोडप्याचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला। या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता। प्रत्यक्षात वधूवरांच्या शरीरावर चाकूच्या 90 अधिक खुणा होत्या। दुहेरी हत्याकांडात वराने आधी नवरीची चाकूने वार करून हत्या केली, त्यानंतर वराने स्वतःवर वार केले होते। यामध्ये पती पत्नींचा मृत्यू झाला होता। हे प्रकरण पोलिसांसाठीही आव्हानांपेक्षा कमी नव्हते। राजेश चौधरी यांनी सांगितले की 21 फेब्रुवारी 2023 रोजी नवविवाहित जोडप्याचे रक्ताने माखलेले मृतदेह टिकरापारा पोलीस स्टेशन परिसरात एका बंद खोलीत सापडले होते। पीएम अहवाल आणि फॉरेन्सिक अहवालानंतर पोलिसांनी मृत असलम विरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याने असलमने आधी पत्नीची हत्या केली, नंतर स्वतःवर वार केले। नवरदेवाची आपल्या सुहागरात्री दिवशीच असं पाऊल का उचललं याबाबत पोलिसांचा मात्र अधिक तपास सुरू आहे।